सर्वात आधी त्याने विचार केला होता की मी दोन बकऱ्या घेईल आणि बकऱ्यांचा कळप माझ्याकडे होईल. मग तो काय म्हणतोय, भरपूर बकऱ्या झाल्यानंतर मी काय करेल, गाय विकत घेईल. आधी गाय म्हटलंय, धेनू ग्रहिष्यती, धेनू म्हणजे गाय. मग भरपूर गाय झाल्यानंतर, गायींचा पण कळप झाल्यानंतर मी गायींपासून नंतर विकत घेईल म्हैस. म्हैशी वि वडवा, वडवा शब्द आहे स्त्रीलिंग. वडवाला समानार्थी शब्द अश्वा येतो, पण वडवा शब्द आहे स्त्रीलिंग, म्हणून त्याचा अर्थ होईल घोडी. अश्व म्हणजे घोडा आणि वडवा म्हणजे घोडी. तर म्हैशी वि वडवा, म्हैशीनंतर मी घेईल घोडे घोडी, आणि घोडी विकल्यानंतर मी घेईल घोडा. मग घोडे विकल्यानंतर, घोडे भरपूर पैसे धन मिळवून देणारे असतात, म्हणून तो काय म्हणतोय बघा, घोडे विकल्यानंतर चतुःशालम गृहम, म्हणजे चार दरवाजांचे घर, चार चौकांचे घर. चतुःशाल म्हणजे चौक. घरामध्ये पूर्वीच्या काळी चौकाचे घर बांधले जायचे, मध्ये चौक आणि आजूबाजूला खोल्या, अशा चार चौकांचे घर मी विकत घेईल. आणि मग असे घर पाहिल्यानंतर मला कोणीतरी धनिक त्याची सुंदर मुलगी विवाहासाठी देईल, असं इथे म्हटलंय. म्हणजे बघा, हे सगळं मनोराज्य आहे. मनाने तो फक्त विचार करतोय की मी हे विकत घेईल ते विकत घेईल, पण हे सगळं केव्हा घडणार आहे, दुष्काळ आला तर. दुष्काळ आला तर त्याचा पिठाचा कलश विकला जाणार आहे.